आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन आता समोर येतंय. बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी घेणाऱ्या बिश्नोई गँगच्या कथित पोस्टनंतर मुंबई क्राईम ब्रांचची टीम ही पुण्याला रवाना झाली आहे. कथित पोस्ट लिहिणारा शुभम लोणकर हा पुण्याचा असल्याचं समजतंय आणि त्याच पार्श्वभूमीवर आता क्राईम ब्रांच हे पुण्यामध्ये जाऊन तपास करणार आहेत. अपडेट जाणून घेऊयात. गणेश ठाकूर आपल्यासोबत आहे. गणेश, या सगळ्या हत्या प्रकरणाचं आता पुणे कनेक्शन समोर येत आहे, शुभम लोणकरचं नाव समोर येत आहे. हा शुभम लोणकर नेमका कोण आहे आणि त्याने पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? शुभम लोणकर हा लॉरेन बिश्नोई गँगशी संबंधित व्यक्ती आहे. क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे, तो हिस्ट्री शीटर आहे आणि लॉरेन बिश्नोई जेलमध्ये असताना हा जेलमध्ये होता आणि जेलमध्ये साधूंचे संपर्क आले होते आणि त्यानंतर तो महाराष्ट्रात लॉरेन बिश्नोई गँगचं काम पाहत होता असं सध्या कळत आहे. पुणे कनेक्शन आहे कारण शुभम लोणकरच्या माध्यमातून लॉजिस्टिक सपोर्ट आणि इतर गोष्टी पुरवल्या गेल्या अशी माहिती मिळते पण ही प्राथमिक माहिती आणि ह्याच्यात तपास करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचची एक टीम ही पुण्याच्या दिशेला रवाना झालेली आहे आणि यामध्ये आणखी काही लिंक्सही मिळालेल्या आहेत. जसं सूरज सावंत यांना सांगितलं की तिसरा आरोपी शिवानंद आहे, चौथ्या आरोपीची नावं समोर येऊ शकत नाही. ज्या लोकांनी घर भाड्याने घेऊन दिलं, ज्या लोकांनी रेकी करण्यामध्ये मदत केली, ज्या लोकांनी बाबा सिद्दीकीला आयडेंटिफाय करण्यामध्ये मदत केली, पिस्तूल पुरवली, ह्या सगळ्या लोकांचे धागेदोरे या आरोपींकडनं मिळू शकतात आणि म्हणूनच पुण्याच्या लिंक्स एस्टॅब्लिश करण्यासाठी आणि पुण्यामधील माहिती घेण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचची टीम झाली. आज संध्याकाळपर्यंत मोठा ब्रेक थ्रू मिळेल असा विश्वास मुंबई क्राईम ब्रांच मुंबई पोलिसांना आहे आणि त्या ब्रेक थ्रूच्या आधारे या प्रकरणाचं सर्व लिंक जी आहे ती समोर येऊ शकेल आणि त्या अनुषंगानं मुंबई क्राईम ब्रांच काम करत आहे, मुंबई पोलीस काम करत आहे. गणेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.